आग्रा हायवे रोड बडाई भोई ते चांदवड पर्यंत आपल्या गावी जाण्याकरिता उन्हात हजारो परप्रांतीय मजूर पायपीट करत छरत आपापल्या मूळ गावी परतत आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई इथून मजुरांचे जत्थेच्या जत्थे मुंबई आग्रा महामार्गावर सहकुटुंब चालत जातानाचं भीषण चित्र इथे पाहायला मिळत आहे. दिवसभर चालायचं, दुपारी थोडी विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी रात्रभर पायपीट करायची. जिथे मिळेल तिथे आणि कोणी देईल ते खायचं असा त्यांचा दिनक्रम आहे. तर हजारो मजूर मिळेल त्या वाहनांनं महामार्गावरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या मूळ गावाच्या दिशेने निघाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर असे अनेक मजूर दिसतात. यापैकी काहींनी चक्क सायकल, तीन चाकी रिक्षा तसेच मिळेल त्या वाहनाने सहकुटुंब शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आहे. दरम्यान प्रवास करीत असताना या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स नाही. प्रवास करत असताना जेथे विश्रांतीसाठी थांबतात तेथे घाणीचे साम्राज्य करीत असल्याचे चित्र देखील आहे. नमस्कार. या ठिकाणी कोरोनाचा जो प्रादुर्भाव संबंध देशामध्ये या ठिकाणी आहे, हा प्रादुर्भाव गेले कित्येक दिवसापासून चालू आहे. लॉकडाऊन घोषित होऊन बरेच दिवस या ठिकाणी झाले, पर प्रांतीय लोक या ठिकाणी आपल्या गावी परत जात आहे. परत जात असताना हॉटेलवर इतक्या मोठ्या प्रमाणात ते इथं थांबतात की हॉटेलच्या आजूबाजूला असलेली लोकवस्ती यांना इतका त्रास होत आहे की जातानी त्यांना पाणी वगैरे दिलं पाहिजे, आम्ही पण ते देतो, परंतु ते जात असताना रस्त्याने इतकी दुर्गंधी करत चालले आहे की आम्हाला अशी भीती वाटते कोरोना केव्हा येईल केव्हा नाही माहीत नाही. परंतु हे जात असताना या दुर्गंधीमुळे इतका मोठा आजार दुसरा काही उद्भवतो का अशा पद्धतीची भीती आमच्या मनात या ठिकाणी आम्हाला आज वाटते आहे. आणि आमचे मळ्यातले वस्तीवरचे घरं सोडून कुठे बाहेर जाण्याची व्यवस्था शासनाने करावी अशीच आता आम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती या ठिकाणी मी शासनाकडे करू इच्छितो. शासनाने निश्चित या लोकांसाठी भरपूर केलेलं आहे, करतं आहे. आमच्याकडनं देखील होतं तेवढं आम्ही करतो, परंतु आता आमच्या देखील हाताबाहेर गेलं आहे. आम्हाला शेती करणं मुश्किल झालं आहे. हायवेच्या कडाकडाने जे लोक इतके बसतात की दुर्गंधी इतकी भयानक झालेली आहे का तिचं म्हणजे आम्ही शब्दात सुद्धा वर्णन या ठिकाणी करू शकत नाही. नाशिक स्टार न्यूज साठी सतीश परदेसी, मनमाड.